श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरणी त्रिवार वंदन। आपल्या स्वामीरायांच्या लीला अगाध आहेत। मानवी बुद्धीच्याही पलीकडचं अस्तित्व म्हणजे श्री स्वामी समर्थ। असे एकदाच एक वृद्ध दाम्पत्य स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे आले होते। त्या दाम्पत्याचे आडनाव होते माटे। ते अक्कलकोटमध्ये सेवा रुजू करण्यासाठी आले। उभय दाम्पत्याला संतान नव्हती। संतान नसल्याने ते चिंतित होते। एके दिवशी स्वामींची स्वारी खास बागेत होती। स्वामींचे दर्शन घेत असताना त्यांनी स्वामींना संतान प्राप्त व्हावी म्हणून विनंती केली। परब्रह्म स्वामी महाराजांनी त्यांच्याकडे बघितले आणि हातात श्रीफळ देऊन वृद्ध माटे बाईच्या पदरात टाकत बोलले, अगं हा घे कारटा। स्वामींनी प्रसाद देताच दोघांनाही आनंद झाला। तेथील काही सेवेकरांनी माटेबाईस त्यांचे वय विचारले असता त्यांचे वय 60 वर्ष असल्याचे सांगितले। स्वामी भक्त हो, स्वामी वाणी होती ती। बरोबर 1 वर्षाच्या आत स्वामी वाणीची त्याच प्रचिती आली आणि स्वामी कृपेने त्यांना पुत्रप्राप्ती झाली। वृद्ध माटेबाई अतिशय शुद्ध सात्विक पतिव्रता सती होती। तिची स्वामींच्या चरणी अनन्य भक्ती होती। त्यांची स्वामीवर खूप श्रद्धा होती। कोणी जर स्वामींच्या लीला सांगण्यास लागले तर त्यांच्या डोळ्यात घळाघळा पाणी येत असो स्वामींचा आदर्श अतर्क्य आहे। जो स्वामींच्या दरबारात अनन्य भावनेने येतो त्यास स्वामी भरभरून देतात। त्या स्वामी भक्त हो, आजची लीला जरी छोटीशी असली तरी त्यातून स्वामी आपले असंख्य बोध देत आहेत। पैकी आजच्या पिढीसाठी स्वामी आपणास काय सांगत आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम आजची लीला ऐकल्यावर अशक्यही शक्य करतील स्वामी हा प्रेरणादायी स्वामी तारक मंत्राची प्रचिती देत आहे। वृद्ध माटेबाईचे वय 60 वर्ष होते आणि त्यास पुत्रप्राप्ती होते हा मोठा चमत्कारच आहे। परंतु अप्रत्यक्षपणे स्वामी आपणास असा बोध देत आहेत की स्वामींसाठी चमत्कार करणे ही काही मोठी गोष्ट नाही। ज्यांच्या एका विचाराने एका क्षणात अनंतकोटी ब्रह्मांड निर्माण झालेले आहे त्यांच्यासाठी वरील चमत्कार काही मोठी गोष्ट नाही। आपल्याला ह्या पलीकडे जायचे आहे, शाश्वत आनंदाकडे जायचे आहे, असीम स्वामींच्या स्वरूपाचा ध्यास करायचा आहे। म्हणून स्वामी भक्त हो, आपल्या जीवनातील ज्या समस्या व अडचणी आहेत त्या स्वामींच्यासाठी काहीच मोठ्या नाहीत। ह्या अनंतकोटी ब्रह्मांड नायकांचा हात आपल्या सदैव पाठीशी आहे। हा विश्वास आपल्या मनात सतत ठेवा। जसा जसा हा विश्वास दृढ होत जाईल तसे तसे आपले मन समर्पित होत जाईल। स्वामींचे अनन्य भक्त बनत जाल। बघाना वरील लीलेत वृद्ध माटेबाईकडे कोणी स्वामींच्या लीलाचे गुणगान करण्यास लागले असल्याबरोबर त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत। स्वामी भक्त हो, हे अश्रू म्हणजे अनन्य भक्तीच्या भावनेने अभिव्यक्ती आहे। त्यानंतर हे मन अतिशय निर्भय होते आणि निशांक होते आणि छोट्या छोट्या इच्छेच्या आनंदातून विरक्त होऊन स्थिर स्थायी शाश्वत परमानंदाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू होते। चला तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करूया। हे ब्रह्मांड नायका परमेश्वरा, अरे तुझ्या एका विचारात हे अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झालेले आहे। तुझ्या समोर मी माझे दुःख काय सांगू। तुझ्या नामात इतकी शक्ती आहे की तुझे नाम ऐकतात सर्व दुःख पळून जातात। तुझे महात्म्य वर्णन करण्यासाठी माझी पात्रता नाही। आता ह्या मनाला तुझ्या सर्व व्यापक स्वरूपाची गोडी लागू दे। ह्या मनात तुझ्या असीम अनंत स्वरूप दर्शनाची गोडी लागू दे। तू माझा पिता, तूच माझी माता आहेस, तू गुरु आहेस, तू मार्गदर्शन आहेस, मला प्रेरणा दे। बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज च्या चरणी त्रिवार वंदन। श्री स्वामी समर्थ।